पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्या मुंबईत भव्य रोड शो. घाटकोपरच्या LBS रोडवर 2.5 किलोमीटर पर्यंत होणार रोड शो. दुपारी 2 पासून रोड शोचा मार्ग बंद. विकास केला असता तर मोदींना प्रचाराची गरज नव्हती. मोदी मतं मागतायत हाच त्यांचा पराभव. ईशान्य मुंबईतल्या प्रचारसभेत राऊतांची तुफान फटकेबाजी. मोदींचं इंजिन नुसतं थापा टाकतंय तर प्रधान सेवक आहेत तर ट्रेननं फिरा. वसईतल्या प्रचारसभेत ठाकरेंची नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टीका. नरेंद्र मोदी पांडवांची सेना घेऊन मैदानात. इंडिया आघाडीचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण? फडणवीसांचा विरोधकांना सवाल. वाराणसीमध्ये पंतप्रधान मोदींना प्रफुल्ल पटेलांनी घातलेल्या जिरेटोपानं वाद. मोदींना जिरेटोप घालण्याची प्रफुल्ल पटेलांची हिंमतच कशी? जिरेटोप सत्कारावर संभाजी ब्रिगेडचा आक्षेप. अमोल विटकर यांनी रोहित पवारांमध्ये जुंपले. लोकसभेनंतर घड्याळ गोठवणार. पक्षचिन्ह गोठवण्याच्या दाव्यावरून टीकास्त्र. राजकीय नेत्यांच्या पाहणी दौऱ्यामुळे बचाव कार्यात अडथळे आल्याचा आरोप. नेत्यांच्या दौऱ्यानं बळींची संख्या वाढल्याचा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा दावा. घाटकोपरच्या दुर्घटनेमध्ये नेत्यांच्या चमकोगिरीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर तर किरीट सोमय्यांमुळे बचाव कार्यात अडथळे. संजय दीना पाटलांचा आरोप. लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशीच जरांगे पाटील बसणार आमरण उपोषणाला. मराठ्यांच्या आरक्षणाच्या वाटेत 5 भाजपचे नेते आल्याचा जरांगे पाटलांचा आरोप. HDFL संचालक धीरज वाधवानला CBI अटक तर 34,000 कोटींच्या घोटाळ्या प्रकरणी अटक. बविया ही भाजपची बी टीम. वसईतला सभेत उद्धव ठाकरेंची बहुजन विकास आघाडीवर टीका. ईशान्य मुंबईमध्ये घरोघरी मोदींच्या आगमनाचं देणार निमंत्रण. चंद्रशेखर बावनकुळेंच्या नेतृत्वाखालील बैठकीत निर्णय. सकाळी 9 वाजता पोपटलाल TV दिसतात तर देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना टोला. महायुतीकडून श्रीकांत शिंदेंचं कळव्यात जोरदार शक्तीप्रदर्शन. श्रीकांत शिंदेंनी गावदेवीचं घेतलं दर्शन. राष्ट्रवादी पक्ष चिन्ह सुनावणी प्रकरणी सुप्रीम कोर्टानं सुनावणी पुढे ढकलली. पुढील सुनावणी 16 जुलैला होणार. भारतीय नौदल अधिकाऱ्याच्या मदतीसाठी धावले मुंबई वाहतूक पोलीस. पवई येथे जाताना प्रशांत रॉय झाले होते बेशुद्ध. नागपुरातील सिग्नलवर लोकांना उन्हापासून बचावासाठी पालिकेकडून ग्रीन नेटची सोय. मुंबईत पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता. हवामान खात्यानं वर्तवला अंदाज तर नागरिकांना घराबाहेर पडताना काळजी घेण्याचं आवाहन. यवतमाळमध्ये अवकाळी पावसाची हजेरी तर वादळी वाऱ्यासह पाऊस आल्यानं लग्न मंडप कोसळला. वधूवरांसह वराड्यांची चांगलीच धावपळ. सलग चौथ्या दिवशी साताऱ्यात अवकाळी पावसाची हजेरी तर वादळी वाऱ्यानं शेतात आणि रस्त्यावर आंब्यांचा सडा. कारगरमध्ये चतुर्भुज. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.